नमस्कार, मी स्वाती गोडसे, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मुसळधार पावसाची बातमी आहे। राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्यामुळे 20, 21 आणि 22 असे सलग 3 दिवस या तारखांना पावसाची शक्यता जी आहे ती पुणे वेधशाळेनं वर्तवलेली आहे। आणि त्यानुसार राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसू शकतो। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज जो आहे, शक्यता जी आहे ती पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सागर, राज्यातल्या कोणकोणत्या भागांमध्ये, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडणार आहे, काय सविस्तर माहिती? स्वाती, महाराष्ट्रातल्या विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडेल असं सांगण्यात आलेलं आहे। फक्त हा पाऊस पडणार नाही तर वादळ वारं सुद्धा असणार आहे, त्याच्यामुळे शेतीचं नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे। कारण की आपल्याला माहित आहे की काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचं आगमन झालं, त्यावेळेस वारा होतो, त्यामुळे अनेक पिकांचं नुकसान झालं। तशीच शक्यता आता सुद्धा वेधशाळेच्या वतीने वर्तवण्यात आलेली आहे। या मुळात शेतकऱ्यांसमोर आधीच पिकांचं झालेलं नुकसान आणि त्यात आता परत एकदा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने परत एकदा संकट ओढवून आलेला आहे सागर। त्यामुळे वादळी वाऱ्यासह हा बरसणार आहे पाऊस, मुसळधार पाऊस आहे। त्यामुळे मराठवाड्यातल्या नागरिकांनी अधिक सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद सागर, अशीच अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू। यानंतर पुढची बातमी आहे शरद पवारांच्या मराठवाडा दौऱ्यासंदर्भातली। आज शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी लोहारा तालुक्यातील सास्तूर गावातील शेतकऱ्यांच्याही समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना मार्गदर्शन केलंय। राज्य सरकारला शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येणार नाही, त्यामुळे केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन भरीव मदत करावी, कारण राज्य सरकारला मर्यादा आहेत, असं यावेळी शरद पवार म्हणाले। तर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं असून या संकटामुळे खचून न जाता धीरानं सामना करावा लागेल। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण खासदारांचं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटणार आहोत, असा विश्वासही यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी दिलाय। तर पश्चिम आणि मराठवाड्यातील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। पूर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। तर 21 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचा ते दौरा करतील। दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील उद्यापासून 3 दिवसांच्या दौऱ्यावर असणार आहेत। उद्या बारामतीपासून ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत। तर कुरकुंभ, इंदापूर, टेंभुर्णी, करमाळा, परंडा या ठिकाणी पाहणी करत ते उस्मानाबादला रवाना होतील। तर उद्धव ठाकरेंचा उद्याचा दौरा जो आहे तो नेमका कसा असेल यावर एक नजर टाकूयात। तर उद्या मुख्यमंत्री सकाळी 8 वाजता सांताक्रूजहून सोलापूरकडे रवाना होतील आणि त्यानंतर साधारण 11:15 सुमारास ते सांगवी खुर्दमध्ये पाहणी करतील। नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत आणि साधारण सकाळी 11:30 सुमारास ते अक्कलकोट भागाची पाहणी करणार आहेत। तर दुपारी 12 वाजता ते रामपूरमध्ये नुकसानीची पाहणी करतील आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री पूरस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि त्यानंतर 4:15 सुमारास ते मुंबईकडे रवाना होतील। तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उद्यापासून दौऱ्यावर असणार आहेत आणि उद्याचा त्यांचा दौऱ्याचा पहिला दिवस कसा असेल आपण बघूया। 9:15 सकाळी ते पुण्याकडे रवाना होतील आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता ते दौंड तालुक्यातील गावांना भेटी देतील। दुपारी 3 वाजता ते पंढरपूरकडे रवाना होतील आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता ते भंडी शेवगावमधील शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करतील आणि संध्याकाळी 7 वाजता ते पंढरपुरातून सोलापूरकडे रवाना होतील आणि त्याच ठिकाणी त्यांचा मुक्काम असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या साताऱ्यातल्या भर पावसातल्या ऐतिहासिक सभेला 1 वर्ष पूर्ण झालंय। भर पावसात व्यासपीठ न सोडता शरद पवारांनी भाषण करून सभाच नव्हे तर राज्यातील मतदारांचंही मन जिंकलं। त्या सभेतून विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम जिगरबाज पवारांनी केलं। त्याचवरील आमचा हा खास रिपोर्ट। शरद पवार जी भी जानते हैं पार्टी उनके हाथ से निकलती जा रही है। आप
पण समोर पहिलवानच दिसत नाही. शरद पवार जी की राजनीती का एरा समाप्त. देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी येऊन गेले. एका बाजून राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की आम्हाला काही निवडणुकीमध्ये काही दिसत नाही. मुसळधार पावसात 79 वर्षांचं हे वादळ पाय रोवून उभं होतं. हे उभं राहणं सोपं नव्हतं, कारण मोदी, शहा आणि फडणवीस यांची शक्ती मोठी होती. सातारा को कभी ये अपना अभेद्य किला माना करते थे, वहां से लोकसभा चुनाव लड़ने तक की हिम्मत नहीं कर पा रहे. समोर पहलवानच नाही अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. लाल माती लावली आहे, शड्डू ठोकल्या, पण समोर पहलवानच दिसत नाही. मात्र शरद पवार यांनीही मग त्यांच्या खास शैलीतला धोबी पछाड दिला. कुस्ती होती ती फाईनल अशी होती. कुठेही काय कुस्ती करा, बंच्यासमोर कुस्ती करायची अशी तुम्ही करा, आम्ही पहिलं अशी कुस्ती करत असतो. पवार मैदान गाजवत होते त्याच वेळेला त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी कधीच मैदान सोडून दिलं. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेक दिग्गजांनी भाजपची वाट धरली होती. साताऱ्यात 4 महिन्यांपूर्वी खासदार झालेले उदयनराजे भोसले आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला होता. अशा कठीण परिस्थितीत शरद पवार यांनी प्रचारात उडी घेतली. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला, तर साताऱ्यातल्या धोधो पावसात शरद पवार यांच्या झालेल्या सभेनं इतिहास घडवला. ही निवडणूक लढवताना राष्ट्रवादीतून अनेक आमदार, खासदार, तालुका प्रतिनिधी यांनी राष्ट्रवादी जहाज बुडणार आहे या कल्पनेनं पळ काढला. एकच दुर्दम्य इच्छा असलेला माणूस ते जहाज हाकत होता, त्याचं नाव शरद पवार. भर पावसातल्या सभेनं निवडणुकांचाच नाही तर मतमोजणीनंतरचा सत्तेचा रागरंगच बदलून टाकला. शरद पवार यांच्या खेळीनं तब्बल 105 आमदार असणाऱ्या भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं. त्यावेळी त्यांनी जी भावनिक साथ घातली, त्यांनी मला माझी चूक दुरुस्त करण्याची संधी द्या हे जे आवाहन केलं, तर त्याचा अपेक्षित परिणाम झाला. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण जागा बघितल्या राष्ट्रवादीच्या, तर त्या आपल्याला वाढलेल्या दिसतील. आणि या वाढलेल्या जागा ह्या भाजपाला सरळ सरळ धक्का देऊन गेल्या. राजकारण यशस्वी होण्यासाठी सत्ता आणि पैसाच हवा असतो असं नाही, तर संकटात सुद्धा आव्हानांचा सामना करण्याची हिम्मत असावी लागते. आणि जेव्हा शरद पवार हिम्मत दाखवतात तेव्हा कोसळणारा पाऊसही त्यांना थांबवू शकत नाही. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. आणि आता संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या रावेर हत्याकांडाची बातमी आहे. जळगावच्या रावेर हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या घटनेत हत्येच्या गुन्ह्यासोबत बाललैंगिक अत्याचारा अर्थात पॉस्कोचा गुन्हा दाखल केलाय. न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवर पोलिसांच्या या पत्रकार परिषदेनंतर शिक्कामोर्तब झालाय. मात्र हत्या झालेल्या पीडितांच्या कुटुंबियांनी जी घटनाक्रमाची माहिती माध्यमांना दिली त्यावर मात्र पोलिसांनी पोलीस तपासात अडचणी येतील असं सांगत खुलासा करणं टाळलंय. तर उभा महाराष्ट्र या घटनेनं हादरून गेलेला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि एकूणच माणूस म्हणून माणुसकीला काळीमा फासणारी ही अत्यंत दुर्दैवी भयानक घटना जी आहे ती जळगाव जिल्ह्यात घडली, ही घटना महाराष्ट्रात घडली हे सांगायला देखील लाज वाटते अशी ही घटना आहे. आणि जे आरोपी आहेत ते देखील खरं तर
अल्पवयीन आहेत अशी देखील माहिती पोलिसांकडून सांगण्यात येते. मात्र अद्याप स्पष्ट जी माहिती आहे, खरी जी माहिती आहे, नेमका ही घटना कशी घडली, काय तो घटनाक्रम होता आणि त्या आरोपी नेमके काय होते, त्यांची मानसिकता काय आहे, याबद्दलची सविस्तर जी माहिती आहे ती पोलिसांनी सांगणं टाळलंय. तर आज दिवसभर न्यूज 18 लोकमतनं जळगाव जिल्ह्यातल्या हत्याकांडाचा विषय लावून धरला. महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनलनं हत्याकांडाचा हा विषय लावून धरलाय आणि यापुढे देखील पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सतत याचा पाठपुरावा करत राहणार आहोत. आणि त्याचमुळे स्थानिक लोकांनी न्यूज 18 लोकमतच्या टीमचे आभार मानलेत. यानंतर बघूयात पुढची एक महत्वाची बातमी आहे, आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातली. आयडॉलच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. 19 ऑक्टोबरपासून परीक्षा जी आहे ती सुरू होणार आहे. आयडॉलच्या परीक्षा 21 पैकी 17 परीक्षांच्या परीक्षा ज्या आहेत त्या उद्यापासून होणार आहेत आणि त्या परीक्षांना सुरुवात होईल. विद्यार्थ्यांसाठी जे आयडॉलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या घडीची एक महत्वाची बातमी आपण पाहतोय. परीक्षेच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि परीक्षांसंदर्भातल्या महत्त्वाच्या बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातमी आहे मुंबईमधून. मुंबईमध्ये आजपासून मोनो ट्रेनचा प्रवास सुरू झालाय. सध्या ही ट्रेन 2:17 चालवली जाते. तो COVID-19 पार्श्वभूमीवरती ही सगळी काळजी घेतली जाते. वाहतुकीची सगळी साधनं उपलब्ध असताना प्रवाशांनी मोनोकडे खरं तर पाठ फिरवली होती, पण सध्या लोकल सेवा बंद असल्यानं प्रवासी पुन्हा एकदा मोनोकडे वळतील अशी अपेक्षा मोनो प्रशासनाला आहे. आणि याच संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. मुंबई जशी जशी अनलॉक होऊ लागली आहे तसं मुंबईचा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे वाहतुकीचा हा मोठा आव असून उभा राहिला आहे. याच संकटावर मात करण्यासाठी मुंबईच्या ज्या काही वाहतूक यंत्रणा आहेत त्या हळूहळू सुरू करण्यात आल्या आहेत. मी सध्या मुंबईच्या मोनो स्टेशनवर आहे, वडाळा इथल्या स्टेशनवर आहे. आजपासून इथं प्रवासाला सुरुवात झालेली आहे मोनोच्या ट्रेनच्या. आपण सुद्धा एका ट्रेननं प्रवास करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण इथं आलो. इथे सुद्धा कोविडच्या दृष्टीनं सगळ्या यंत्रणा करण्यात आल्या आहे. इथं तुमचं तापमान मोजलं जाणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे हँड सॅनिटायझर सुद्धा जे आहे ते इथं अवेलेबल आहे. त्यामुळे जर तुम्ही इथून पुढे तुम्हाला कारण तिकीट काढायचं आहे आणि तिथून तुमचा प्रवास सुरू होणार आहे तर त्याच्यासाठी सगळी यंत्रणा जी आहे ती इथं तयार ठेवलेली आहे. इथं जाऊन तुम्हाला तिकीट काढावं लागणार आहे आणि ते आपण बघतो. इथे जे तिकीट काउंटरवर तिकीट देण्यासाठी जे इसम आहे त्यांनी सुद्धा संपूर्ण तयारी जी आहे ती केलेली आहे. त्यांनी शिल्ड फेस शिल्ड घातलेलं आहे, मास्क घातलेला आहे, त्यामुळे इथंसुद्धा तुम्हाला काही अडचणी येणार नाही. आणि इथून पुढे अजून काय काय करण्यात आलं ते आपण पाहणार आहोत. परंतु आता सुरुवात आपण जाऊया ट्रेनकडे कारण ती थोड्या वेळातच येणार आहे. ट्रेन आली आहे आणि आता आपण ट्रेनमध्ये स्वार झालेलो आहोत. इथून पुढची 2 स्थानकं आपण ट्रेननं प्रवास करणार आहोत. आपण बघतोय सध्या तरी या ठिकाणी फारसे प्रवासी नाही आहेत कारण अनेकांना अजून या निर्णयाबद्दलची माहिती नाही आहे. मोनोचा तसाही प्रवास जो आहे, जे स्थानक आहे, आता आपण वडाळा या स्थानकावरनं प्रवास करतो आहे आणि इथून ती संत गाडगेबाबा चौक म्हणजे 7 रस्त्यापर्यंत ती जाणार आहे. तर तुर्तास आपण बघतोय काही मोजकेच प्रवासी सध्या आहेत. स्टेशनवर एंट्री करताना पहिल्यांदाच आमचं हेल्थ डेस्क तुम्हाला मिळणार आहे. तिथे प्रत्येक प्रवाशाची स्क्रीनिंग होईल, टेम्परेचर चेक केले जाईल, सॅनिटायझर दिले जाईल. जर प्रवाशाने जर मास्क घातलं नसेल त्यांना एंट्री दिली जाणार नाही. आरोग्य सेतूचा वापर करा असं आम्ही आवाहन करतो लोकांना, पण जेणेकरून त्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे त्यांनाही टेम्परेचरच्या ह्याच्यावर आम्ही प्रवास देऊ शकतो. वाहतुकीला पर्याय म्हणून मोनो जी आहे ती समोर आलेली आहे, परंतु लोकलमुळे किंवा बसेसमुळे तिचा फारसा वापर प्रवासी करताना दिसत नाही. परंतु आत्ता सध्या लोकल बंद आहे त्यामुळे वाहतुकीसाठी एक उत्तम पर्याय म्हणून सध्या मोनो जी आहे ती प्रवासी नक्कीच तिचा वापर करतील असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा आजपासून मोनो ट्रेन सुरू झाली, उद्यापासून मेट्रो सुरू होणार आहे, मात्र लोकल कधी सुरू होणार हाच सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रश्न आहे. आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.